आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सांगोळीत अमृत महिला दूध संकलन केंद्राचा प्रथम वर्धापन उत्साहात सांस्कृतिक भवन लोकार्पण, जीवन गौरव पुरस्कार वितरण. हातकणंगले तालुक्यातील रांगोळी येथील अमृत महिला दूध संकलन केंद्राचा पहिला वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त खासदार राजू शेट्टी आणि प्रकाश आवाडे यांच्या हस्ते राम मंदिर भवन या सांस्कृतिक भवनाचा लोकार्पण सोहळा पार पडला. तर खासदार राजू शेट्टी यांच्या मातोश्री श्रीमती रत्नाबाई अण्णा शेट्टी यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सत्काराला उत्तर देताना खासदार राजू शेट्टी यांच्या मातोश्री श्रीमती रत्नाबाई शेट्टी आपल्या भाषणात म्हणाल्या, या माझ्या मुलाची साथ सोडू नका, सगळ्यांचे कल्याण होईल असा आशीर्वाद दिला. यावेळी अमृत दूध संकलन केंद्राच्या संचालिका सोनाली विद्याधर पाटील यांच्यासह सर्व महिला संचालक एम आर पाटील, विद्याधर पाटील, माजी नगराध्यक्षा किशोरी आवाडे, भगवान काटे, सावकार मादनेक आदी मान्यवरांसह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूज साठी रांगोळीहून दत्तात्रय कदम.